ऐकाना, प्रत्येक जण आपली आपली भूमिका, तुम्ही मला बाकीच्यांना कोट करून मला काही प्रश्न विचारू नका. चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो, त्यावेळेस तुम्ही त्या बातमी योग्य आहे का खरी आहे का ह्याची शहानिशा करायला शिका ना. मी माझ्या पुरतं तुम्हाला उत्तर द्यायला बांधील आहे. काय होत आहे, अलीकडं जाणीवपूर्वक सोशल मीडियामध्ये काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न, काही पक्षाला जाणीवपूर्वक लोकांच्या मनातनं गैरसमज त्या पक्षाच्या बद्दल किंवा त्या नेत्यांच्या बद्दल पसरवण्याचा प्रयत्न हा चाललेला आहे. त्याचं एक उदाहरण मी आपल्याला देतो. एका कार्यक्रमाच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार असं आदरणीय पवारसाहेब म्हणाले, असं चुकीची बातमी खुशाल न्यूज 18 लोकमत नीती दिली. त्यामध्ये त्यांनी दाखवावं अशा प्रकारे आज पवारसाहेब इतके वर्ष काम करतायत, असं काम करत असताना असं साहेब कसं बोलू शकतात? कारण नसताना चुकीच्या बातम्या, गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या, समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या बातम्या का दिल्या जातात? हे कुणी चॅनलने ज्यावेळेस तुम्ही सगळीकडे बातम्या लावता, बातम्या पोचतात, आम्ही पण सकाळी सकाळी ती बातमी सोशल मीडियामध्ये पाहिली आणि त्याच्यावर लगेच काही जण ती बातमी बघून त्यांचं स्वतःचं मत आहे ते व्यक्त करतात. म्हणजे कारण नसतानाच बदनामी होती का? नाही होत. दिलगिरी व्यक्त करायची ठीक आहे, परंतु दिलगिरी व्यक्त करायच्या आधी सगळ्या महत्त्वाच्या चॅनलनी, त्यांना अधिकार आहे, चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो, त्यावेळेस तुम्ही त्या बातमी योग्य आहे का खरी आहे का ह्याची शहानिशा करायला शिका ना. मी तुम्हाला एक मिनिट, आपली महाराष्ट्राची संस्कृती काय सांगती, चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणून ह्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि तेव्हापासून अनेक दिग्गजांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलेली आपण पाहिलेली आहेत. परंतु इतकं गलिच्छ पद्धतीनं बोलण्याचं काम काही जण करतायत, काही राजकीय पक्षाचे, त्यांना बोलता येतं, इतरांना बोलता येत नाही का? त्यांनाच सगळं समजतं आणि इतरांना समजत नाही. इतर बोलत नाही म्हणजे कुठंतरी काहीतरी महत्त्व देत नाही. वास्तविक ह्या सगळ्याच्या बद्दल ज्यांच्या ज्यांच्या राजकीय पक्षांचे लोक हे बोलत असतील, त्यांनी त्यांच्या वरिष्ठ लोकांनी यांना सांगितलं पाहिजे किंवा हे असं कुणीच कुणाच्या बद्दल बोलू नका. वैचारिक मतभेद दाखवा ना, त्याबद्दल कुठं कुणाचं काय म्हणणं आहे? अहो तेच सांगतोय ना, मी कुठल्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी बोलू नका सांगितलं ना. कुठल्याही म्हणजे त्याच्यात आमचाही पक्ष आला ना का? नाही आला. आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतलं ते केव्हा बोलले? त्यांनी बोलल्यानंतर. सुरुवात कुणी केली? याच्यामध्ये आता प्रत्येक जण ऐका ना, प्रत्येक जण आपली आपली भूमिका, तुम्ही मला बाकीच्यांना कोट करून मला काही प्रश्न विचारू नका. मी माझ्या पुरतं तुम्हाला उत्तर द्यायला बांधील आहे. माझं स्वतःच मत असं आहे की मी पण राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून आता काम करतोय. आज जेवढे काही राजकीय पक्ष लहान मोठे सगळे राष्ट्रीय पातळीवरचे असतील, राज्याच्या पातळीवरचे असतील, त्या कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकाच्यावर चिखलफेक करण्याचं काही कारण नाही. नाहीतर हे असंच होत चाललं तर ते आपल्या महाराष्ट्राला बदनाम करणारी बाब आहे. आपल्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जातो, त्या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा अधिकार आपल्याला आहे का नाही याचंही आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करण्याचा हे सगळी गोष्ट आहे.